नमस्कार। स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनल नेहमीच काहीतरी वेगळं करत असतं, वेगवेगळी व्यक्तिमत्व आपल्या भेटीसाठी घेऊन येत असतं। कोरोनाच्या या काळात जगभरामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नवनवे बदल घडत आहेत, नवनव्या संकल्पना समोर येत आहेत। संकटांना संधी म्हणून अनेक माणसं वेगवेगळे मार्ग शोधत आहेत आणि यापैकीच एक म्हणजे ज्यांनी या कोरोनाच्या कालावधीमध्ये शिक्षण थांबू नये, शिक्षणामध्ये विद्यार्थी पुन्हा प्रवाहात यावेत यासाठी विविध माध्यमांचा वापर करून शैक्षणिक प्रक्रिया सुरू राहावी यासाठी प्रयत्न केले, ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय किरण लोहार साहेब आज आपल्याला या ठिकाणी भेटीसाठी आलेले आहेत। सामान्य प्रशासक हा मळलेल्या वाटेवरून जात असतो, पण असामान्य प्रशासक स्वतःच्या वेगळ्या वाटा निर्माण करतो। कोरोनाच्या या काळात आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण असो, व्हॉट्सअप ग्रुप असो किंवा अगदी विविध जी माध्यमं बदललेली आहेत त्यांचा वापर करून शिक्षणाची प्रक्रिया सुरू राहावी यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले याची दखल घेत स्टार अकॅडमी नागाव यांनी त्यांना स्टार कोरोना योद्धा या पुरस्कारानं सन्मानित केलं। तसेच सलाम महाराष्ट्र मुंबई फाउंडेशन यांनीही त्यांना कोरोना योद्धा या पुरस्कारानं पुरस्कृत केलं, याबद्दल सर्वप्रथम आदरणीय लोहार साहेब आपलं अभिनंदन। आणि खरंच एक प्रशासकीय अधिकारी कोरोनाच्या या संपूर्ण कालखंडामध्ये ज्या वेगळ्या पद्धतीनं जाऊन शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवतो याचा आम्हाला खूपच आनंद होतो आणि ह्या सगळ्या प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत। त्यामुळे मी सर्वप्रथम आपल्याला कोरोना योद्धा या पुरस्कार ज्यामुळे मिळाला, आपण ही शिक्षण प्रक्रिया सुरू राहण्यासाठी जे वेगवेगळे प्रयत्न केले त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। नमस्कार। साधारणपणे 13 मार्च 2020 पासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये, पर्यायाने राज्यामध्ये आणि देशामध्ये लॉकडाऊन सारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली। सद्यस्थितीमध्ये आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरोनाग्रस्तांचं प्रमाण अधिक आहे। मार्चनंतर आपल्या परीक्षांचा काळ होता, शासनाने भूगोलाचा पेपरसुद्धा रद्द केला आणि या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे रिझल्टसुद्धा आपण वेळेत लावलेले आहेत। आश्चर्य वाटेल की कोल्हापूर जिल्हा याही वर्षी कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये आणि 12वीच्या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे। आपल्याला इथं सांगणं मला यथोचित ठरेल, कारण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा, NTS परीक्षा, NMMS परीक्षा, विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी स्तरावरच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत नवोदयसह, या सर्व परीक्षांमध्ये, विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये अव्वल स्थानावर आहे। ही परंपरा चालू ठेवण्यासाठी किंबहुना आपण पाहतो की कोरोनाच्या कालखंडामध्ये भौतिक साधन सुविधा जिल्हा प्रशासनाला उपलब्ध होणं आवश्यक होतं। आपल्याला माहिती आहे की जिल्ह्यामध्ये जवळजवळ आज अखेर पाहिलं आपण तर 682 अनुदानित शाळा आणि सर्व शाळा मिळून 1050 अधिक शाळा, माध्यमिक शाळा काम करत आहेत। या सर्व शाळांमध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा, विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या अनुषंगाने निकाल आणि शाळा सुरू झाल्या 15 जून नंतर 15 जून पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग हा 100% शाळा सुरू करण्याच्या मानसिकतेमध्ये होता। आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये रुग्णांचं वाढलेलं प्रमाण, परजिल्ह्यातून परराज्यातून आलेले रुग्ण, त्यानंतर त्यांना आपण प्रतिबंध केला जिल्हा प्रशासनानं आणि त्यानंतर उर्वरित जे पेशंट येत होते त्यांची व्यवस्था करायची कुठे? 1000 शाळांमध्ये सर्व ज्या शाळा होत्या की ज्या ठिकाणी रहिवासी शाळा आहेत, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, संजय गोडावत इन्स्टिट्यूट आहे, संजीवन पब्लिक स्कूल आहे, घुगरे सरांची शाळा आहे, बऱ्याचशा शाळा अशा आहेत की महाराष्ट्र हायस्कूल पण आहे की जिथं मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशा सर्व जिथं रहिवासी विद्यार्थ्यांची सोय आहे अशा सर्व शाळा जिथं अस्तित्वात होत्या त्या सर्व शाळांची यादी आपण जिल्हा प्रशासनाला दिली। माध्यमिक शाळांच्या सर्व संस्थापक जे होते, संस्थेचे जे पदाधिकारी होते, सर्व शाळांचे मुख्याध्यापक होते, त्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सुद्धा आपण या अनुषंगाने आपण सूचना दिली होती की आपल्या भौतिक सेवा सुविधा या पूर्णपणे जिल्हा प्रशासनाच्या तुम्ही ताब्यामध्ये द्याव्यात। हे सर्व पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय सुरू करणार आपण? सुरुवातीला थोडस गोंधळाची परिस्थिती होती, शाळा तर सुरू व्हायला पाहिजेत, विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबता कामा नये। आपण आत्ताच उद्धृत केलं की ऑनलाईन शिक्षण व्हॉट्सअपच्या माध्यमातून शिक्षणाधिकाऱ्यांचे सुद्धा, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, आमची जी पर्यवेक्षी यंत्रणा आहे त्या सर्वांचे वेबिनार सुद्धा आपण आयोजित केले होते।
आपल्याला आश्चर्य वाटेल की सर्व शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण आता सुरू आहे. आपण पाहतो की बऱ्याच ग्रामीण भागामध्ये, आपण पाहतोय की ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही आहेत, पण अशावेळी शवरीसारख्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये संजय जगताप सर नावाचे शिक्षक आहेत, त्यांचा जो ग्रुप आहे चांगलं काम करत आहेत. म्हणजे शिक्षकांचे सुद्धा आता ग्रुप आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तयार करतात, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. म्हणजे शिक्षण प्रक्रिया जरी नियमितपणे जरी सुरू नसली तरी विद्यार्थ्यांचं अध्ययन खंडित झालेलं नाही आहे, आणि त्या अनुषंगानं आपले प्रयत्न चालू आहेत आणि आपण अपडेटही घेतोय. मग प्राध्यापकांची वारंवारही बोलतोय, विद्यार्थ्यांचे फोन येतात, फोन कॉलही आम्ही अटेंड करतोय. म्हणजे विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलेलं नाही. म्हणजे कोरोनाच्या या काळात बरं वाटलं की आपल्या सगळ्या शाळा या धावून आल्या आणि विविध रुग्णांच्यासाठी त्या आधार बनल्या. नक्कीच या सगळ्याच प्रयत्नांमध्ये विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रतिसाद आपल्याला कशा पद्धतीने मिळतो? विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला प्रतिसाद आहे. पालकांची थोडीशी अडचण होण्याची शक्यता याच्यामध्ये, कारण ऑनलाईन एज्युकेशनमध्ये नेट कनेक्टिव्हिटी आहे, विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये नेट असणं आवश्यक आहे. नेट असेल तर त्या नेटला रेंज असणं आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये नेट नाही आहे, म्हणजे जिथं मोबाईल आहे तिथं नेट नाही आहे, जिथं नेट आहे तिथं पालक घरामध्ये नसतात. अशा वेळी त्या विद्यार्थ्यांच्या काही घटकांचं रेकॉर्डिंगसुद्धा आम्ही त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. शिक्षकांशी आम्ही ज्यावेळी बोलतो त्यावेळी शिक्षकही सांगतात की काही शिक्षकांची जे अध्यापनाची वेळ आहे ती संध्याकाळी 6 ते 8 आहे, कारण पालक दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी आल्यानंतर म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोयीच्या अनुषंगानं इतके आपल्याला प्रयत्न करता येतील तेवढे आपले प्रयत्न चालू आहेत. आपले प्रयत्न सुरू आहेत, पण सोबत पालकांच्या मनामध्ये अशी साशंकता आहे, विशेषतः 9वी 10वीचे विद्यार्थी आहेत, त्यांना असं वाटतं की आपलं वर्ष वाया जातं की काय, अशा भीतीदायक किंवा भीतीने ग्रस्त असलेल्या पालकांच्यासाठी आपण काय सांगाल? आपण जर कामाच्या दिवसांचा विचार केला तर वर्षामध्ये साधारणपणे 210 ते 220 दिवस आपण कामाचे असतात, उरलेले दिवस सुट्ट्यांचेच असतात. आता सुट्टी सदृश्य जरी परिस्थिती असली तरी सुट्टी नाही आहे, फक्त काय की ते विद्यार्थी शाळेपर्यंत जाऊ शकत नाहीत, कारण तिथं समूह संसर्ग होण्याची शक्यता आहे. आपण पाहतो की 2 मीटर अंतर ठेवावं विद्यार्थ्यांमध्ये, सोशल डिस्टन्सिंग आहे, सॅनिटेशन आहे, स्वच्छतेच्या बऱ्याचशा सवयी. या अनुषंगानं मला या ठिकाणी नमूद करावं वाटेल की समाज स्वच्छतेच्या अनुषंगानं पूर्वी कधी नव्हता इतका साशंक झालेला आहे, सजग झालेला आहे. आपण त्या ठिकाणी प्रत्येकजण वैयक्तिक जबाबदारी म्हणून घेऊ लागलेला आहे. जिल्हा प्रशासन सुद्धा आपल्या ताब्यामध्ये आहेत, म्हणजे आपल्यावर सर्वांच्यावर वॉच ठेवून आहे, जिल्हा प्रशासन मदत करत आहे. पण पालकांचा जर विचार केला तर पालकांच्या मनामध्ये 9वी 10वीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की हे महत्वाचं वर्ष आहे, म्हणजे 9वी 10वीच म्हणजे आयुष्य आहे असंही नाही आहे. महत्वाचं वर्ष आहे, अभ्यास आपण करू शकतो, आता हा जीवाशी खेळ आहे. जीव आपला प्रयत्न भविष्यात सुद्धा ही पोर्शन वगैरे जे आहे अभ्यासक्रम आहे, आता तर शासनाने 25% अभ्यासक्रम आताच कमी केलेला आहे. शाळा सुरू होण्याची तारीख अजून निश्चित नाही आहे. शासन स्तरावर सर्व कोरोनाच्या संसर्गाचा विचार करता आपल्याला शाळा सुरू करण्याबाबत भविष्यामध्ये शासनाच्या अनुषंगाने आपल्याला निर्णय घेता येतील, पण सद्यस्थितीमध्ये शाळा सुरू होणार नाही आहेत. पालकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, वर्ष फुकट जाण्याचंही काही कारण नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे की 10वीचा भूगोलाचा पेपर झाला नाही. सर्व पालक चिंतित होते, पण शासनानं ती चिंता देखील दूर केलेली आहे. सरासरी गुण त्या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत, विद्यार्थ्यांचा निकालसुद्धा आपला खूप चांगला लागलेला आहे. मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की आपण राज्यामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे 10वीच्या निकालात, म्हणजे 97.50 अधिक निकाल लागलेला आहे. म्हणजे राज्याची सरासरी सुद्धा त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकांनी म्हणजे मला असं सांगायचं आहे की 10वीचा निकाल जो आहे मूल्यमापन पद्धती आपण सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे, सातत्यपूर्ण अभ्यास केला, ऑनलाईनमध्ये तुम्ही समाविष्ट राहत चला, शाळा सुरू झाल्यानंतर पोर्शन कमी अधिक होईल शासनाच्या निर्देशाप्रमाणे, त्यामुळे घाबरून जाण्याचं कोणत्या प्रकारचं कारण नाही. आपण म्हटलात की आता अभ्यासक्रम 25% कमी केला जाणार आहे, पण या 25% कमी केलेल्या अभ्यासक्रमाचा भविष्यातील ज्या वेगवेगळ्या परीक्षा असतील, अगदी JEE असेल, नीट असेल, याच्यावरती काही परिणाम होऊ शकतो का? प्राथमिक स्तरावर सद्यस्थितीमध्ये कन्सेप्च्युअल लर्निंगवर भर असावा, भर आहे. हा अभ्यासक्रम आपल्याला नंतरही कव्हर करता येऊ शकतो, त्याचा एवढा मोठा लोकांनी बाऊ करण्याचं काही कारण नाही. मुलांचं नुकसान होतंय हे सर्वांना माहिती आहे, पण ते नुकसान कमीत कमी कसं होईल? ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील आहोत. परत आम्ही मुख्याध्यापकांचे वेबिनार घेतले, त्याच्यामध्ये तर मी स्वतः सांगितलेलं की 5वी शिष्यवृत्ती 8वी शिष्यवृत्ती 9वी 10वीचे विद्यार्थी, 12वीचे विद्यार्थी, प्रकर्षानं ज्याच्यावर आपण म्हणतो की विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे, तर त्या अनुषंगानं सुद्धा विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष द्यावं, शाळांमध्ये ते काम चालू आहे.
आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळे निर्णय घेतले गेलेले आहेत. हो, अगदी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुद्धा आलं आणि त्याच्यानुसार 5+3+3+4 असा नवीन आकृतीबंध सुद्धा समोर येतोय. मग यामध्ये माध्यमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातल्या बाबी काय आहेत? आपल्याला माहिती आहे की 1968 शैक्षणिक धोरण आलं, आपलं पहिलं शैक्षणिक धोरण. त्याच्या आधी 64-67 कोठारी आयोग, कोठारी आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने 1968 अभ्यासक्रम तयार झाला आणि 1986 अभ्यासक्रमानुसार संपूर्ण देशभर एक समान शिक्षण पद्धती अस्तित्वात आली. 86 नंतर 2020 म्हणजे 34 वर्षाच्या कालखंडानंतर आपलं हे शैक्षणिक धोरण आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 1986 शैक्षणिक धोरणानंतर 1988 अभ्यासक्रम अस्तित्वात आला, त्यानंतर क्षमता विकसित पाठ्यक्रम आला आणि दर वर्षानं म्हणजे 10 वर्षानं आपले अभ्यासक्रम देखील बदलले गेलेले आहेत. नव्या अभ्यासक्रमात जर आपण संरचना पाहिली तर 5+3+3+4 अशा आहे आणि त्याच्यामध्ये प्राथमिक बाब अशी आपल्याला लक्षात येते की पहिल्या 5 वर्षाच्या शिक्षणामध्ये 3 वर्षाचं अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन आहे, म्हणजे अंगणवाडीचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये, की जिथे प्राथमिक शिक्षणासाठी उपयुक्त असणारे मूलभूत संबंधावर काम होणार आहे. आणि प्राथमिक शिक्षण हे 2 वर्षांचं आहे, त्यानंतर 3री ते 5वी, 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी असे बदल आहेत. आपण जर प्राधान्याने अभ्यासक्रमाचा विचार केला तर विद्यार्थ्यांनी अधिकाधिक क्षमताधिष्ठित व्हावं, विद्यार्थ्यांमधल्या उपजित ज्या क्षमता आहेत, उपजत ज्या वृत्ती आहेत, त्यांचं विकसन व्हावं या दृष्टीने 1986 अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. 2020 अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की हा या अभ्यासक्रमावर सद्यस्थितीमध्ये काम चालू आहे. केंद्र शासन, मानव संसाधन विकास मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाकडून आपल्याला तशा सूचना आलेल्या आहेत आणि परवाच एक VC झाली, त्याच्यामध्ये सुरुवातीला राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा तयार होईल, त्यानंतर राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार होईल. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये सुद्धा पालकांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 घाबरून जाण्याचं काही कारण नाही. त्या अनुषंगानेच विचार अंमलबजावणीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्याला विषयांची आपल्याला योजना तयार करावी लागेल. बरेचसे शिक्षण तज्ञ त्याच्यावर काम करत आहेत आणि कन्सेप्च्युअल लर्निंगवर भर असणार आहे, व्यावसायिक शिक्षणावर भर असणार आहे, की जे मूलोद्योगी शिक्षणामध्ये होतं, जीवन शिक्षणामध्ये होतं. कौशल्यधारित शिक्षण येतंयच, पण आता तुम्ही म्हटलात की फक्त 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर 10वीच्या बोर्ड परीक्षा रद्द होणार असा एक विषय समाजामध्ये पसरला, तर ते 10वीच्या बोर्ड परीक्षा पुढच्या म्हणजे 17 ह्याच्यामध्ये रद्द होतील की कधी रद्द होणार याबद्दल काय सांगाल? सद्यस्थितीचा आपण विचार करू, पालकांचं कन्फ्युजन व्हायला नको. 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा रद्द होणार नाहीत. सद्यस्थितीमध्ये त्या परीक्षा अशाच चालू राहतील. अभ्यासक्रमाची पूर्णपणे रचना झाल्यानंतर शासनाचे निर्देश आपल्याला प्राप्त होतील, 10वीच्या बोर्ड परीक्षा 12वीच्या बोर्ड परीक्षा होणार किंवा नाही. कारण पूर्वीचा पॅटर्न होता 10+2+3 आणि आत्ताचा जो पॅटर्न आहे 5+3+3+4, म्हणजे आत्ताच्या अभ्यासक्रमामध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण 9वी ते 12वीचा कालखंड आहे. पूर्वी माध्यमिक शिक्षण 10वीपर्यंत होतं आणि +2 होतं, त्याच्यामध्ये सायन्स फॅकल्टी होती, आर्ट्स होती, कॉमर्स होती, MCBSE होते, किमान कौशल्य अभ्यासक्रम होते. त्या अनुषंगानं आता त्याची रचना चालू आहे, शासन स्तरावर त्याचं काम चालू आहे. त्यामुळे छान, म्हणजे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. 10वीची परीक्षा होणार, 12वीची परीक्षा होणार. अगदी खूप सुंदर, कारण बऱ्याच पालकांच्या मनामध्ये तो प्रश्न होता. अगदी कालच एक निर्णय आला की इयत्ता 5वीचे वर्ग जे माध्यमिक विभागाकडे होते, माध्यमिक हायस्कूलकडे जे होते, ते 1 ते 4 वर्गांना जोडण्यात याव्यात आणि 5वीच्या शिक्षकांचं समायोजन हे त्या त्या शाळांच्याकडे करावं. तर या संदर्भात नेमकं शासनाचं धोरण काय आहे आणि त्याची अंमलबजावणी कोणत्या टप्प्यावरती कशा पद्धतीने होणार? सद्यस्थितीमध्ये आपण पाहतो की महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व शाळा इयत्ता 1 ते 4 आणि इयत्ता 1 ते 7 अशा पद्धतीने शाळा आहेत. आपण जर अभ्यासक्रमाच्या रचनेचा विचार केला, या स्तरांचा विचार केला, तर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे 3 स्तर प्रकर्षाने जाणून येतात. प्राथमिकमध्ये 2 स्तर आहेत, प्राथमिक, उच्च प्राथमिक. जर आपण स्तरांचा विचार करायचा गेला तर 4 स्तरीय रचना आहे. 1 ते 5 प्राथमिक आहे, 6वी ते 8वी उच्च प्राथमिक आहे, 9वी 10वी माध्यमिक आहे, 11वी 12वी उच्च माध्यमिक आहे. ग्रामीण भागातील सर्व शाळांचा विचार केला, ज्या प्राथमिक शाळा म्हणून आपण पाहतो, तर तिथं 1 ते 4 वर्ग आहेत. RTE 2009 असं नमूद आहे की प्राथमिक शिक्षण हे 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये व्हायला पाहिजे. माध्यमिक शाळांचे निकष आहेत की प्रत्येक 5 किलोमीटरच्या अंतरावर माध्यमिक शाळा पाहिजेत, म्हणजे या विद्यार्थ्यांचे हेसान होऊ नये. आपल्याला माहित आहे की 1986 अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हा स्तर आहे. 1 ते 8 हे प्राथमिक शिक्षण आहे आणि 1 ते 4 या शाळा ज्या आहेत यांच्यामध्ये 5वी वर्ग जोडला गेलेला नाही आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ हा अंतर तोडण्यामध्ये जातो.
पाचवीचे वर्ग हायस्कूलला जोडलेले आहेत. म्हणजे माध्यमिक शाळांमध्ये जोडलेले हे जे वर्ग आहेत तर ते त्या स्थानिक परिसरातील सोयीच्या शाळेमध्ये या ठिकाणी जोडले जाते. आता या शाळा कोणत्या? त्या शाळा आहेत शासकीय आणि अशासकीय. शासकीय शाळांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर शाळांच्या खाजगी संस्थांच्या आहेत की ज्या अनुदानित आहेत, अंशतः अनुदानित आहेत, विना अनुदानित आहेत, स्वयंअर्थित आहेत. 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ते विद्यार्थी ज्या गावातून येतात, प्राथमिक शाळेतून येतात, त्याच शाळेला पाचवीचा वर्ग जोडला जाईल. राहिला विषय पाचवीचे वर्ग जिथे माध्यमिक शाळांमध्ये आहेत तिथले वर्ग हे आपोआपच शेजारच्या माध्यमिक शाळा प्राथमिक शाळांमध्ये या ठिकाणी शिफ्ट होतील. शिक्षक शिफ्ट कसे करायचे? विद्यार्थी संख्येवर शासनाच्या निर्देशानुसार शिक्षकांचं पण समायोजन होईल. त्यामुळे शिक्षकांच्या सुद्धा नोकरीला या ठिकाणी गंडांतर नाही. जागाची भरती करता येणार नाही कारण शासनावर कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा येणार नाही याचंही विवेचन मध्ये आहे. अगदी ग्रामीण भागामध्ये एकता पहिली ते चौथीची तिथे दोनच वर्ग आहेत. एखाद्या ठिकाणी जर एखादा वर्ग लागला असेल, ज्यादा वर्ग खोली लागली असेल, तर त्या अनुषंगाने सुद्धा शासनाने त्या शासन निर्णयामध्ये 16 सप्टेंबरच्या विचार केलेला आहे. म्हणजे स्थानिक परिस्थिती आहे, जिल्हा परिषद आहेत आणि पाचवीच्या वर्ग जोडण्याचं हे सगळं जे काम आहे ते त्या त्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांकडे सनियंत्रण अधिकारी म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करते आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, विद्यार्थ्यांची सोय व्हावी प्राथमिक शिक्षणाची 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये, असा साधारण सोपा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. खूपच म्हणजे आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय ग्राम म्हणजे अगदी पायाभूत स्तरावरती तुम्ही केलेलं काम, कारण मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आदरणीय किरण लोहार साहेब यांचा प्रवास एक प्राथमिक शिक्षक ते शिक्षण अधिकारी, पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या वेगळं पण सातत्यानं ते जपत आलेले आहेत. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, उपक्रमशील शिक्षक आणि उत्कृष्ट वेगळ्या कल्पकतेनं काम करणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचं कार्य सातत्यानं समोर आलेलं आहे. प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की आपला हा प्रवास निश्चित सगळ्यांच्यासाठी नेहमीच एक प्रेरणादायी असतो, तर अगदी थोडक्यात या प्रवासाबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. तर प्रवास सांगायचं म्हणतो खूप वेळ लागेल तसं. अगदी अगदी. हा, पण शिक्षक होण्याआधी मी 12वी सायन्सला होतो आणि 12वी सायन्सला असताना मला DEDला कॉल आला. बाबा म्हणत होते तू शिक्षक व्हायचं. मला सुरुवातीला वाटायचं आपण डॉक्टर व्हावं कारण सायन्समध्ये माझं खूप थोडंसं म्हणजे मला आवड होती त्या विषयात. कारण 12वीच्या 11वीचे डिसेक्शन ज्यावेळी व्हायचे त्यावेळी आमचे सर मला म्हणायचे यार तुझा हात खूप सफाईदारपणे चालतो. कारण पाऊन तासाच्या त्या ह्याच्या प्रॅक्टिकलमध्ये माझं फार कमी वेळा पाऊन तास लागलेला. बरोबर. 12वी सायन्समध्ये ज्यावेळी मी गेलो त्यावेळी सरांची इच्छा होती की तुम्ही पण किरण तुम्ही सायन्समध्ये काम करा. डेड केलं पण मला आनंद आहे की मी शिक्षक म्हणून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना घडवू शकलो प्राथमिक स्तरावर. आणि मला या ठिकाणी आनंदाने नमूद करायचं वाटेल की मला 20 वर्षाच्या कारखान्यामध्ये 3-4 वर्ष सोडली तर मी पहिली ते चौथीवर जास्त काम केलंय. आता तुम्ही खूप सांगितलं माझ्याबद्दल लोकांना, तर क्वालिफिकेशन बघितलं तर प्राथमिक शिक्षणामध्ये काम करत असताना शिक्षक किती शिकलेला आहे याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना किती साध्या सोप्या गोष्टी, अवघड गोष्टी तो समजून सांगू शकतो हे महत्वाचं आहे. कारण शिक्षक असताना मी खूप वेळा विचार करायचो की विद्यार्थ्यांना समजेल कसं, विद्यार्थ्यांना समजण्यासाठी विद्यार्थी आधी शाळेत यायला पाहिजे, मग शाळेत आला की तो शिक्षक आवडला पाहिजे आधी. प्राथमिक शाळांमध्ये आपण पाहतो की बऱ्याच वेळेला हे पहिली दुसरी तिसरीचे वर्ग हे शिक्षकांकडे दिले जातात, महिला बंधू महिला भगिनींकडे दिले जातात. पण मी माझ्या शाळेमध्ये काम केलं तिथं ते मुख्याध्यापक माझ्याकडे पहिलीचा दुसरीचा वर्ग द्यायचे. कारण विद्यार्थ्यांशी जे आपलं संभाषण आहे विद्यार्थ्यांना समजून घेणं जे आहे ते महत्त्वाचं असतं. विद्यार्थी काय शिकतो त्यापेक्षा विद्यार्थी शाळेत येतो हे महत्त्वाचं आहे. विद्यार्थी पूर्ण वेळ शाळेत थांबतो, पूर्ण वेळ शाळेत थांबला की शिकतो, माझी धारणा नाही, मी तो अनुभव घेतला. बरोबर. त्यामुळं तुम्ही म्हणता शिक्षक आणि शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व्हायचं असं मी काही निश्चित ठरवलं नव्हतं. परंतु प्राथमिक शाळेमध्ये काम करत असताना मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे बऱ्याच वेळेला पहिली दुसरी तिसरीचे वर्ग असायचे, पण माझं गणित बुद्धिमत्ता चांगलं असल्यामुळं स्कॉलरशिपची मुलं बरेचसे माझ्या संपर्कात असायची. त्यामुळं आपणही अभ्यास करावा. कोल्हापुरातल्या बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये मला गणित शिकवायला वगैरे बोलवायचे, विज्ञान म्हणजे शिक्षणशास्त्र शिकवायला बोलवायचे, बुद्धिमत्ता शिकवायला बोलवायचे. म्हणजे ते विषय अवघड नाही आहेत खरं तर, त्याच्यातल्या छोट्या छोट्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टवर काम केलं तर आपण काम करू शकतो. गणित हा विषय अवघड म्हणतात सगळे.
मी त्याचे शिक्षक पडे विचारतो त्या पाड्याचा कुठेही आयुष्यात उपयोग होत नाही. तुम्हाला कधी 29 पाडा लागला नाही? मला पण लागला. तुम्हाला कधी लागला का? नाही लागला. आणि विचारता पाडा अशी विचारतो आपण 17 पाडा म्हणून. अरे कशामध्ये बापराला त्रास देता? 17 पाड्याचा संबंधच नाही त्या गणितात कधी. मला कधी 17 पाडा, त्यामुळे मी पाडे पाठ केले नाहीत, करणार पण नाही. आणि इथून पुढेही माझी शक्यता कमी आहे. गुणाकारातून पाडे तयार होतात आणि गुणाकार हे गरजेचं रूप आहे. मी ज्याला बेरीज येते त्याला गुणाकार येतो, ज्याला गुणाकार येतो त्याला पाडे येतात, बेरीज येते त्याला वजाबाकी येते, वजाबाकी त्याला भागाकार येतो. असं सगळं साधं सोपं गणित आहे. त्याच्या स्तरावर विषय सोपं करून सांगणं हे महत्त्वाचं आहे. आणि ते सोपं करून सांगत गेलो त्यामुळं मला तर माझ्या बाबांचा निर्णय खूप चांगला होता असं मला वाटायला लागलं. कारण रोज सर्वांशी संपर्क असायचा, म्हणजे 40-30 मुलं असायची वर्गामध्ये आणि त्या प्रत्येक मुलाचं प्रत्येक मुलाचा प्रॉब्लेम मला माहिती असायचं. म्हणजे शिक्षक म्हणून मी समाधान म्हणून समाधानानं काम केलं. मी आता शिक्षणाधिकारी होत असताना आपण तुम्ही सांगितलं की अभ्यास वगैरे, कारण आपल्याला आश्चर्य वाटेल की 2008 साल होतं त्यावेळी, 7-8 असतील. मी एम ए सोशियोलॉजीला फॉर्म भरला होता, माझं एम एड चालू होतं, सायमल्टेनियसली एम फिल पण चालू होतं आणि सेटनेटचाही फॉर्म भरला होता. आता या 5 परीक्षा होतं, 1 परीक्षेचा फॉर्म भरताना 5 वेळा बसतात परीक्षा. याचा अर्थ असा नाही की मी एका वर्षात जरी 5 परीक्षा पास झालो असलो तरी एम एला मी 4 वेळा बसलो. बरोबर. म्हणजे मी नापास झालोय, खूप वेळा नापास झालोय. मला नापास व्हायचा प्रचंड अनुभव आहे. एका वर्षात 4 वेळा नापास होणं सोपी गोष्ट नाही. मी झालोय पण एकाच वर्षी 5-5 परीक्षा पण पास झाले. असं काही नाही, घाबरण्याचं कारण नाही. मी काय म्हणतो की कन्सेप्च्युअल लर्निंग हा जो भाग आहे, एकदा कळलं तुम्हाला की आपण वेगानं जातो, कळेपर्यंत अभ्यासक्रम अवघड वाटतो. त्यामुळे एकेका वर्षामध्ये 5 परीक्षा मी पास होऊ शकलो. एम ए सोशियोलॉजी फर्स्ट क्लास मिळाला, एम एडला फर्स्ट क्लास मिळाला, एम फिलला फर्स्ट क्लास मिळाला, सेट नेट फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर. कुठलंही मार्गदर्शन नव्हतं. मार्गदर्शन हे सेल्फ मोटिवेशन असतं. मुलं म्हणतात की मला मार्गदर्शन पाहिजे. अरे कशाला पाहिजे? तुझी तयारी ठेव, तुला लक्षात येईल मला ही अडचण आहे. शिक्षकांना विचार, जेवढ्या अडचणीचं आहे तेवढंच सोडवून घ्यायचं. बाकी देवानं प्रत्येकाला दिलेलं आहे, हां 1300 ग्रॅम मेंदू दिलेला आहे. कोणाला 1250 असेल, कोणाला 1300 असेल, त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांकडे विचार प्रवर्तक प्रश्नांची रेलचेल चालू झालं की त्याच्या प्रगतीला सुरुवात. माझ्या पुढे असे चॅलेंजेस आले आणि त्यामुळे हा प्रवास माझा सुखकर झाला. अगदी अगदी अगदी. शिक्षक म्हणून काम करत असताना हाताखालून किती विद्यार्थी गेले याच्यापेक्षा हाताला किती लागले हे महत्वाचं आहे. आणि तुमच्या निश्चितरित्या तुमच्या शैक्षणिक क्षेत्रातील म्हणजे शिक्षक म्हणून करत असताना दिलेली जी सेवा त्याचा उपयोग तुम्हाला भविष्य काळामध्ये परीक्षांच्यासाठी झाला. हे विचारण्याचं कारण असं की कोरोनाच्या या संपूर्ण कालावधीमध्ये आम्ही असं पाहतोय की अनेक विद्यार्थी निराश झालेले आहेत, काही विद्यार्थी एकदम सैल आहेत, म्हणजे शिक्षण नाही, जबाबदारी नाही. काही विद्यार्थी भविष्य काळामध्ये म्हणजे आपल्या भविष्यात काय होणार या चिंतेनं ग्रस्त आहेत. सोशल मीडियाचा वापर अतिरिक्त होतो आहे आणि मग त्यांची असणारी ऊर्जा जी आहे ती इतरत्र जाताना दिसते आहे आणि यामुळं पालक चिंताग्रस्त आहेत. तर तुम्ही या सर्व विद्यार्थ्यांना या कालावधीमध्ये आपली मानसिकता स्टेबल राहण्यासाठी काय करावं याबद्दल तुम्ही काय सांगा? मला सांगा, सकाळी उठल्यापासून आपण संध्याकाळी झोपेपर्यंत किती कामं करतो? काही पालक असे आहेत प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांचे दात पण घासतात, आंघोळ पण घालतात. काय गरज आहे? शिकवा त्यांना. बरोबर. घरातली कामं शिकवा. आई आजारी पडली, उपाशी राहणार का? बरोबर. स्वयंपाक यायला पाहिजे, कुकर लावायला यायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की सगळे कामधंदे सोडून विद्यार्थ्यांचे करावं. आवश्यक कौशल्य आहेत, जीवनावश्यक कौशल्य, जीवन कौशल्य, लाईफ स्किल्स काय आहेत? बरोबर. तुम्हाला धंदे होण्याचं काहीच कारण नाही. आता कोरोना आत्ता आलं, जाईल ना निघून. कोरोना काही कायमस्वरूपी आपल्याला भेटायसाठी आलेलं नाही. कोरोनाचा संसर्ग कमी झाला, आपण आपली स्वतःची काळजी घेतली, समोर संसर्ग कमी झाला तर कोरोनाची भीती दूर होऊन जाईल. भविष्यामध्ये कोरोनाही राहणार नाही. कोरोनाच्या भीतीवर किती दिवस जगणार आपण? आणि विद्यार्थ्यांची मानसिकता जी आहे, पालकांचं लक्ष त्यांच्यावर असणं आवश्यक आहे. सगळ्यात गोष्टी शाळेतून विद्यार्थ्यांवर होतील असं नाही आहे. विद्यार्थी बरेचसे टीव्हीच्या आहारी गेले आहेत. मग टीव्हीमधले बरेचसे कार्यक्रम आहेत ना, दीक्षा ॲप आहे, नॅशनल डीडी नॅशनल आहे, नॅशनल जिओग्राफिक चॅनल मी रोज पाहतो. बरोबर. म्हणजे वेगवेगळे तुम्हाला जर नॅचरल सगळं जर बघायचं असेल तर तुम्हाला बरेचसे चॅनल आहेत, मोकळ्या वेळाचा सदुपयोग करू शकता तुम्ही. पालकांनी घाबरण्याचं कारण नाही. विद्यार्थ्यांनी तर बेफिकर व्हायचं काय कारण आहे? चिंताग्रस्त वैफल्यग्रस्त व्हायचं काहीच कारण नाही. भरपूर संधी आहेत, त्याचं सोनं केलं पाहिजे ना. आपण बघतो काय नाही, शाळेत शाळा बंद आहेत, अभ्यास करायचा नाही. टीव्हीमध्ये काय कार्यक्रम आहेत ते बघायचे नाहीत. अरे पण टीव्हीमध्ये काय कार्यक्रम बघतो त्याचं नियोजन करा ना. वेळेचं नियोजन करा. विद्यार्थ्यांना लाईफ स्किल शिकवा, घरची कामं पण शिकवा. विद्यार्थ्यांना सगळ्यांना सगळं आलं पाहिजे. आईच झाडून काढते, आईच भांडी घासते, आईच स्वयंपाक करते, आईच कपडे धुते,
आई बाबा मुलं मदत कधी करणार? मी केलेलं आहे सगळं हे माझ्या विद्यार्थी दशेमध्ये. आई आजारी असताना मला आईने मला सगळं शिकवलेलं आहे, मला येतं सगळं. मला कधी अवघड वाटत नाही कधीच. मी लोहार, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे माझी जात कुठली आहे. मला सगळे काम येतात. स्टॅबिलिटींगचा काकाचा वर्कशॉप होता शनिवार, मी तिथं काम करायचं. मला कधीच वैभव वाटलं नाही. मी कृतीमध्ये विद्यार्थ्यांनी मग्न राहायला पाहिजे. पालकांनी एक केलं पाहिजे की विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल ऑनलाईन शिक्षण असू द्या, त्यांच्याशी बोला, गप्पा मारा, खेळ खेळा त्यांच्याशी. बरेचसे खेळ खेळतात, सोंगट्याचा खेळ गायब झाला, खेळा ना. जिमलेला खेळ गायब झाला, खेळा ना. आता तळा आहे, फक्त एकट्याने फिरवा. अहो किती रनिंग होते, तो विद्यार्थी 5-7 किलोमीटर तळा येतो, दमत पण नाही येतो, कारण आळंदांतर तळ्यात फिरत असतो. आणि आपण तळा वगैरे करतो ते जॉगिंगचा 3,000 शूज घालून जातो. या बऱ्याचशा गोष्टी आहेत की बिनखर्चिक आपले उपक्रम आहेत. बरं बघा, नक्की त्यांना खेळलो का आपण? नाही खेळलो. सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून जे काही आपल्याला विद्यार्थी समूहाने एकत्र येणार नाही, असे बरेचसे खेळ आहेत, घरात पण करू शकतो. जिबीचा खेळ किती वेळ एवढ्या मारतो आपण? एका पायावर बॅलन्स असतो. म्हणजे जीवनामध्ये समतोल साधण्यासाठी बरेचसे हे आपले जुने खेळ आहेत, पारंपरिक खेळ आहेत. त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांकडे पालकांनी लक्ष द्यावं. म्हणजे वैफल्य यायचं काहीच कारण नाही. मी म्हणतो की हे कोरोना हे जे चाललेलं आहे याचा फायदा शिक्षणासाठी पण करून घेऊ शकतो. मी काय म्हणतो की शाळेमध्ये पाठ्यपुस्तकाचं शिक्षण होईल, पुस्तकी शिक्षण होईल, पण प्रत्यक्षामध्ये जीवन जगण्यासाठी जे आपले इतर खेळ आहेत त्याचा कुठं वापर करतो ते करावं. ते नक्कीच लोहार साहेब, म्हणजे असं म्हटलं जातं की कोरोनामुळं जगाची एक विभागणी किंवा जग नवीन एका टप्प्यावरती येऊन पोहोचलेलं आहे. यापूर्वी आपण वर्ष मोजत असताना इसवी सन पूर्व आणि इसवी सणानंतरचं वर्ष मोजायला लागलो, तसंच 2020 नंतर कोरोना पूर्वीचा जग आणि कोरोना नंतरचं जग अशी जगाची कालगणना सुरू होईल. आणि या कालगणनेमध्ये सुद्धा आलेल्या या संकटाला संधी मानत तुम्ही विद्यार्थ्यांना जो वेळेचं योग्य नियोजन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आचार्य विनोबा भावेंनी सांगितलं, महात्मा गांधीजींनी सांगितलं की शिक्षण हे जीवनातून घ्या, जीवनाचं शिक्षण घ्या. निश्चितरित्या आदरणीय शिक्षण अधिकारी माननीय लोहार साहेब यांनी जो विद्यार्थ्यांना जीवनातलं शिक्षण घ्या हा संदेश दिला, एक उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी हा उत्कृष्ट समुपदेशक कसा असू शकतो, विद्यार्थ्यांचा गुरु कसा असू शकतो, याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आदरणीय लोहार साहेब आपण या ठिकाणी आलात. आणि या सर्व गप्पांमध्ये जे वेगवेगळे संदेश दिलेत याबद्दल स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार प्रेक्षक हो, पुन्हा आपण भेटू नव्या एका पाहुण्यांच्या सह. इथं आपल्या पाल्याचा कल कळेल, त्याची करिअर विषयी निवड ठरेल, त्यासाठी त्याला तज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळेल, स्पर्धेसाठी आत्मविश्वास आणि परीक्षेची परिपूर्ण तयारी, पोषक आहार, चांगले संस्कार, शालेय शिक्षण, खेळाचे आणि कलेचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी. संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स पन्हाळा कोल्हापूर. फक्त शाळेत नाही, आता संजीवनला जायचं.